कृपया यात्री अपने अपने सीट बेल्ट खोलिए क्योंकि अब आपको डांस करना है। वेलकम टू करन डांस स्टेशन। हाय फ्रेंड्स, मी करन गायकवाड तुम्हाला सांगितल्याप्रमाणे फर्स्ट एपिसोड नंतर हा आहे माझा सेकंड एपिसोड। तुम्हाला गेल्या आठवड्यात बेसिक स्ट्रेचिंग एक्सरसाइज शिकवलं होतं फर्स्ट एपिसोड मध्ये आणि हा माझा सेकंड एपिसोड आहे आणि मी तुम्हाला आज बेसिक शोल्डर मूव शिकवणार आहे। जसं तुम्ही शोल्डर मूव्स किती इम्पॉर्टंट आहे डान्स मध्ये ते शिकवायचा प्रयत्न करणार आहे। तर होप यू एन्जॉय। अँड सगळ्यात इम्पॉर्टंट गेल्या आठवड्यात पण सांगितलं होतं, एव्हरी एपिसोड मध्ये सांगणार आहे की तुम्ही डान्स करताना स्ट्रेचिंग एक्सरसाइज सगळ्यात पहिला करायचे, मगच डान्स चालू करायचे। तर चला आपण बेसिक शोल्डर मूव्स स्टार्ट करू। तर आपल्याला काय करायचं आहे, फर्स्ट सेक्शन मध्ये शोल्डर मूव्हमेंट्स करायचे। ओके, तर एव्हरी स्टेप आपल्याला 10 वेळा करायचा आहे। किती वेळा करायचा आहे? 10 वेळा। सो फर्स्ट वन इज 1 2 3 4 5 6 7 8, हे झालं एकदा। त्यानंतर 1 2 3 4 5 6 7 8, हे झालं दोनदा। देन 1 2 3 4 5 6 7 8, तीनदा। अगेन 1 2 3 4 5 6 7 8, फोर। देन 1 2 3 4 5 6 7 8 5, सो हे सेक्शन करायचं आपल्याला 10 वेळा। किती वेळा? 10 वेळा। कळालं? पहिला राईट साईड 4 वेळा, 1 2 3 4, लेफ्ट साईड 4 वेळा, 1 2 3 4। त्यानंतर सेकंड टर्न, सेकंड स्टेप करायची आपल्याला शोल्डरची, ती आहे 1 2 3 4 5 6 7 8, ही झाली एकदा। आपल्याला ही सुद्धा करायची आहे 10 वेळा। 1 2 3 4 5 6 7 8, किती वेळा करायचे? 10 वेळा। सेम स्टेप रिपीट अगेन, 1 2 3 4 5 6 7 8, 1 2 3 4 5 6 7 8, जेवढे शोल्डर उचलची ना तेवढे इफेक्ट येते शोल्डर वरती। सो जितकं उची ना तेवढं प्रेशर द्या राउंड शोल्डर। सो लाइक दिस, लाइक शोल्डर फुल अप अँड डाऊन। सर करता करता कोणी काय करतात, कोणी ओनली वन, फक्त वन असं करता सोडून देतात, टू असं करता सोडून देतात, तसं नाही करायचं। पूर्ण शोल्डर अप अँड डाऊन, सो लाइक दिस फुल अप अँड डाऊन। ओके, जेव्हा तुम्ही अप अँड डाऊन करचे ना तेव्हा ज्यादा प्रेशर येते, त्यामुळे शोल्डरचे सेक्शन खूप स्लोली आणि चांगले दिसतात। सो 1 2 3 4 5 6 7 8, 1 2 3 4 5 6 7 8, हे झालं सेकंड पार्ट। देन थर्ड पार्ट अँड शोल्डर, सो लाइक दिस, फर्स्ट शोल्डर अप डाऊन, अप डाऊन, अप डाऊन, अप डाऊन। सो ह्याला काय करायचं आहे, ही पण स्टेप आपण 10 वेळा करायचं आहे, सेट करायचा आहे हा। तो फर्स्ट सेट मध्ये हा 1 2 3 4 5 6 7 8, हा झाला फर्स्ट सेट। असे 10 सेट करायचे। देन सेकंड सेट 1 2 3 4 5 6 7 8, हा सेकंड सेट। देन थर्ड सेट 1 2 3 4 5 6 7 8। ओके, तर हे तीन सेट आहेत। आज तुम्हाला मी शोल्डरचे तीन सेट सांगितले। फर्स्ट सेट आहे, हा सेट पण आपल्याला 10 वेळा करायचा। फर्स्ट सेट 1 2 3 4 5 6 7 8, 1 2 3 4 5 6 7 8, जितकं ज्यादा होईल तेवढं वरती घ्या आणि खालती घ्या, अपडाऊन जेवढं करशील ना तेवढं शोल्डरवर प्रेशर येणार। ओके, हा झाला फर्स्ट सेट। सेकंड सेटला काय करायचं आपल्याला, राईट लेफ्ट राईट दोनदा, देन लेफ्ट राईट लेफ्ट दोनदा, जेवढं पुश करशील ना तेवढं बेटर आहे। सारखं सारखं सांगतोय, लक्षात ठेवा, शोल्डर जेवढं अपडाऊन होईल तेवढं बेटर होणार। सो 1 2 3 4 5 6 7 8, 1 2 3 4 5 6 7 8,
हा आहे सेकंड स्टेप्स कारण की शोल्डर मूव्स अल्टरनेट करायचे राइट लेफ्ट राइट टू टाइम लेफ्ट राइट लेफ्ट टू टाइम नाउ थर्ड वन इज शोल्डर अप एंड डाउन सो 1 2 3 4 5 6 7 8 1 2 3 4 5 6 7 and 8 हे थ्री मूव्स आहेत तुम्हाला कंटिन्यू करायचं आहे लक्षात ठेवायचं आहे आणि रोज ट्राय करायचं आहे ओके डान्स करायला काय तुम्हाला खूप वेळ काढायला लागत नाही काही नाही तुम्ही बोलता बोलता पण थांबता थांबता फ्रेंडसंगत टाइमपास करता करता पण मूव्स करू शकता सेम लाईक दिस आता हे शोल्डर सेक्शन 1 2 3 4 1 2 3 4 नॉर्मल करू शकता 1 2 3 4 1 2 3 4 आणि देन थर्ड वन सांगितलं ते की ही स्टेप खूप इझी आहे आपण जो जो हसल्याने बॉडी पण चांगली राहते हसत राहावं माणसाने नेहमी तर हे हसता हसता सेम्स करू शकता सो शोल्डर मूव्स आपल्या पण होतात जेव्हा हसतो आपण शोल्डर वर करून आणि लहानपणी आपण खूप करतो हा हे पण करू शकता सो लाईक दिस 1 2 3 4 5 6 7 8 सो बाउन्सिंग सेक्शन आहे ओनली शोल्डर टॅप करायचं आहे सो खूप इझी आहे डान्स करणं अँड डान्स कोणी पण करू शकतो फर्स्ट ऑफ ऑल एबीसीडी मध्ये पण साईन एनीबडी कॅन डान्स बट एक सिक्रेट सॉन्ग आहे त्यामध्ये सगळे डान्सर्स आहेत तर फ्रेंड्स हा होता सेकंड एपिसोडमध्ये आपण बेसिक शोल्डर मूव शिकलो नेक्स्ट वीकला मी तुम्हाला नेक्स्ट थर्ड एपिसोडला मी तुम्हाला बेसिक आणखी न्यू मूव शिकवीन सो थँक्यू सो मच फ्रेंड्स तुम्हाला जर हा डान्सचा व्हिडिओ आवडत असेल तुम्हाला बेसिक आणखी शिकायचं असेल तर प्लीज शेअर करा लाईक करा सबस्क्राईब करा तुमच्या मित्रांना मैत्रिणींना नेहमीप्रमाणे आई वडिलांना आजा आजींना सुद्धा त्यांना इंटरेस्ट असेल तर त्यांना पण शेअर करा सो थँक्यू सो मच नेक्स्ट टाइम नक्की भेटू